सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद दत्तामामा भरणे यांच्याकडे गेल्यापासून ते सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच उजनीचे पाणी इंदापूरला घेऊन जाण्यावरून जिल्ह्यात मोठा गोंधळ झाला. त्यांच्यावर सडकून टीका देखील झाली. उजनीतून इंदापूरला पाणी देण्याच्या विषयावर सोलापूरकरांनी गैरसमज केला असल्याची भावना दत्तामामा भरणे यांनी बोलून दाखवली. इंदापूरचे नगरसेवक अमर गाडे यांच्या स्टोन क्रशर प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मला पालकमंत्री पदापेक्षा माझा इंदापूर तालुका महत्वाचा आहे. पालकमंत्र्याच्या जबाबदारीतून मुक्त करा यासाठी मी शरद पवारांची देखील भेट घेतल्याचा गौप्यस्फोट दत्तामामा भरणे यांनी केलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या बैठकीत दत्तामामा भरणे यांच्या सोलापूरच्या पालकमंत्री पदाच्या चर्चांना पूर्ण विराम देण्यात आला होता. मात्र भरणे यांनी पुन्हा हा विषय बाहेर काढल्याने सोलापूरचे पालकमंत्री पद त्यांच्यावर लादले जात आहे का त्यांना सोलापूरमध्ये रस राहिला नाही असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.